कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र कसब्यातील भाजपच्या पराभवामुळे अथवा पोटनिवडणुकीतील दोन्ही निकालांमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काय फायदा होणार असा सवाल विरोधक उपस्थित करतात. आजच्या व्हिडिओतून आपण पोटनिवडणुकीच्या निकालातून उद्धव ठाकरेंना कोणता फायदा होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहतात डिजिटल प्रभात. शिंदे लुझिंग तर ठाकरे विनिंग साइडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेचे नेते कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले होते. कसब्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष लक्ष घातलं होतं येथील भाजप उमेदवार रासने यांच्या प्रचारार्थ. त्यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रॅली देखील काढली. मात्र दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या प्रचारातील सहभागानंतर देखील कसब्याची जागा भाजपला जिंकता आली नाहीये. त्यातच याच निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. रासने यांच्या पराभवाने शिंदे यांना लुझिंग साइडला तर उद्धव ठाकरे यांना धंगेकरांच्या विजयाने विनिंग साइडला उभं केलंय. भाजपच्या पराभवामागे ठाकरे गट असल्याचं परसेप्शन. कसब्याच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांसारख्या बड्या नेत्यांनी भाजपचा 28 वर्षांपासून गड राहिलेला कसबा खऱ्या शिवसेनेसोबत बैमानी केल्याने हातातून गेल्याचं म्हटलं. या मागे भाजपचा पराभव हा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मांडणाऱ्या शिवसैनिकांच्या मतांमुळे झाला असं परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण इतकं काही गमावल्यानंतर ठाकरे यांच्यासाठी या छोट्या मोठ्या लढ्यांमधील विजय देखील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचं आहे. अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटकेंचा तर कसब्यात धंगेकर यांचा विजय त्यामुळेच ठाकरेंसाठी महत्वाचा आहे. एव्हा ना फायद्याचा आहे. कसब्यातील विजयामागे महाविकास आघाडीची वज्रमुठ. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीला भक्कम उमेदवार मिळाला. मात्र या भक्कम उमेदवाराच्या पाठीशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष भक्कमपणे उभं राहिल्यानेच 28 वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यात असलेला हा गड जिंकता आलाय. उमेदवार काँग्रेसचा असला तरी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. चिंचवडमध्ये मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. कलाटे यांची मनधरणी करून ही निवडणूक देखील दुरंगी करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली असती तर चिंचवडच्या जागेवरही महाविकास आघाडीला कडवी झुंज देता आली असती. कदाचित विजयश्री देखील खेचून आणता आलं असतं. मात्र राजकारणात जड तरला महत्व नसतं हे आपण जाणतोच. महाविकास आघाडी एकत्र असल्याचा विजय शक्य आहे, पण त्यासाठी वज्रमुठ हवी असा थेट संदेश तिन्ही पक्षांना मिळालाय. उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार असं म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा ना कायमचा मित्र असतो ना कायमचा शत्रू. महाविकास आघाडीचा प्रयोग तर अगदी अलीकडचा, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष धनुष्यबाण गेल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जागा वाटपात किती स्थान मिळणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र कसब्यातील विजय आणि चिंचवड मधील पराभवातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत असं तितकंच महत्वाचं असल्याचं स्पष्ट संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गेला. गुरुवारच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी देखील महाविकास आघाडी म्हणून लढणं किती महत्वाचं आहे यावर जोर देत भूमिका मांडली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न महाविकास आघाडीत चर्चेला जाईल तेव्हा ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल हे निश्चितच आहे.